35 वर्ष ठाण्यातच राहतो आणि डॉक्टर बेडेकर विद्यामंदिरमध्ये शिकलेलो आहे. त्यामुळे मी प्रेफर केलं की माझ्या बायकोच्या प्रेग्नन्सीसाठी डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलमध्येच जाऊया. आणि तसं नाव आणि फॅसिलिटी खूप आहे त्यांचं, ऑलरेडी सगळीकडे ऐकलेलं आहे मी. त्यांच्याबद्दल बरीच माहिती होती, बरीच ठाण्यामध्ये सर्वांकडनं चांगला फीडबॅक मिळालेला, त्यामुळे आम्ही इथे ॲडमिशन घेतलं. आणि आमचा एक्सपिरियन्स स्टार्टिंग फ्रॉम OPD आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे रेग्युलर फीडबॅक आणि त्यांच्या ज्या नंतर डिलेवरी करताना डिलेवरीच्या वेळेससुद्धा त्यांचं जे स्किल एक्सपर्टीज आहे डॉक्टर महेश बेडेकरांचं, आणि डॉक्टर त्यानंतर आता 20 झाल्यानंतर डॉक्टर आनंद बेडेकर, त्यांचं जे स्किल एक्सपर्टीज आणि जे म्हणजे पेशंटची जी कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे, आणि ऑफकोर्स त्यामुळे आम्हाला ते खूप आवडलं आणि आम्ही डेफिनेटली इतरांनाही रेकमेंड करू. थँक्यू. जसे डॉक्टरांचं नाव आहे तसं हॉस्पिटलमधले जे पण स्टाफ आहेत, जसे आपले नर्स झाले, सिस्टर्स आणि बाकी कर्मचारी सगळे, म्हणजे सगळ्यांकडनं जी सेवा केली गेली ती असं वाटायचं की म्हणजे असं तर नाही बघितलं कुठल्या हॉस्पिटलमध्ये की एवढं व्यवस्थित सगळी काळजी घेणं, आईपासून बाळापासून सगळ्यांची पद्धतशीर काळजी, प्लस फूड म्हणजे जेवण आम्हाला दोन्ही टाईम म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, रात्री झोपताना दूध, सगळं एकदम पद्धतशीर, म्हणजे असं वाटायचंच नाही की हॉस्पिटलमध्ये घरी असल्यासारखंच फिलिंग. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन, सगळ्यांनी एवढी चांगली काळजी घेतली आमची आणि आमच्या बाळांची. थँक्यू.